आता बातमी एबीपी आणि सी वोटर सर्वे संदर्भातली. या सर्वेनुसार राजस्थानात भाजपची सत्ता येण्याचा अंदाज आहे. मात्र यामध्ये एक प्रश्न उरतोच, तो म्हणजे भाजपची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार? कारण वसुंधरा राजेंवर सध्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची खप्पा मर्जी दिसते. दुसरीकडे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं पारडं जर असल्याचं पाहायला मिळतंय. सर्वेक्षणामध्ये तसे आकडे समोर येतात. मात्र या सर्वेचे आकडे पाहता मध्य प्रदेशात काटेकी टक्कर होऊ शकते, तर तेलंगणातनं देखील धक्कादायक निकाल समोर येऊ शकतो. कारण के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला धोबी पछाड देत काँग्रेसची सत्ता येऊ शकते असा अंदाज आहे. तर मिझोराममध्ये त्रिशंकू स्थिती पाहायला मिळू शकते असा अंदाज या सर्वेमधनं वर्तवण्यात आला आहे. आपण सुरुवातीला पाहूया मध्य प्रदेशमध्ये सर्वे संदर्भातला हा अंदाज नेमका काय सांगतो. मध्य प्रदेश एकूण जागा आहे 230, काँग्रेस 113 ते 125 घरात राहू शकतं, भाजप 104 ते 116, बसपा 0 ते 2, इतर 0 ते 3. सी वोटरने केलेल्या सर्वेतनं ही आकडेवारी समोर येते. तर राजस्थानातलं चित्र नेमकं काय असू शकतं त्यावरही नजर टाकूया. राजस्थानमध्ये भाजप 127 ते 137 घरात राहू शकतं, काँग्रेस 59 ते 69, इतर 2 ते 6, एकूण जागा आहेत 200. तर छत्तीसगडमध्ये काय अंदाज वर्तवण्यात आलाय जाणून घेऊया. छत्तीसगडमध्ये एकूण जागा 90 आहेत, काँग्रेस 45 ते 53 आणि भाजप 39 ते 45, त्यामुळे इकडे एक घमासान पाहायला मिळू शकतो असा सर्वेचा अंदाज आहे. तर तेलंगणा या दक्षिणात्य राज्यात काय स्थिती राहू शकते पाहूया. तेलंगणामध्ये एकूण जागा आहेत 119, बीआरएसला 43 ते 55 जागा मिळू शकतात, काँग्रेस 48 ते 60 घरात राहू शकतं, भाजप 5 ते 11, इतर 5 ते 11 अशी स्थिती आहे. त्यामुळे बीआरएससाठी हा एक धक्का ठरू शकतो असा सर्वेचा अंदाज आहे. तर ईशान्य भारतातल्या मिझोराममध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, कशी ते जाणून घेऊया. मिझो नॅशनल फ्रंट 13 ते 17, काँग्रेस 10 ते 14, झोरम पीपल्स मुवमेंट 9 ते 13, इतर 1 ते 3 अशी स्थिती मिझोराममध्ये राहू शकते. मिझोराममधल्या एकूण जागा 40. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.